ई e एम पी सी कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला विसरू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धाग्राम ई e एम पी सी कट्टा युट्यूब चॅनल स्वागत आहे या आधीच्या यूट्यूब लेक्चर्स मध्ये आपण दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार एकवीसच्या गट क पूर्व पूर्वपरीक्षेच्या संबंध प्रश्नांसंबंधीची जी काही चर्चा आहे ती घडून आली आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून ही पण मागणी केली जात होती की संभाव्य प्रश्नचिकषणातून सुद्धा प्रश्न जे काय आहे ते घेतले जावेत तर आज तर या ठिकाणी आपण संभाव्य प्रश्नाचोष्णातून जी काही चर्चा आहे ती गटक पूर्वचर्षणातून घडवून आणणार आहोत तर काही ठराविक आयोगाने विचारलेल्या संबंध प्रश्नांची चर्चासुद्धा आपण या ठिकाणी या गटक चर्षणातून संभाव्य प्रश्नाच्या रूपाने या घडून आणणार आहोत तर एक लक्षात घ्या की आज या ठिकाणी या प्रश्नांचं विश्लेषण पाहत असताना मी असं म्हणेन किंवा यातले बहुतांश प्रश्न जे काय आहे ते आधी टॅक्स असिस्टंट किंवा इतर प्रकारच्या गटकच्या दृष्णातून विचारले गेलेली आहेत आणि त्याच दृष्टातून आपण याचा संबंध जो काही विशेषणाचा भाग आहे तो पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे त्र्याहत्तर घटनावस्थीमुळे खेड्यांमध्ये काय घडून आले पंचायतीकडे आर्थिक बाबींचा संपूर्ण अधिकार आला पंचायतीतील जागांवर स्त्रियांना वन आरक्षण मिळाले पंचायतींचे अधिकार व कामे वाढली अनुसूचित जाती व जमातींना पंचायतीतील जागांवर आरक्षण मिळाले पर्याय ए बी सी बी सी डी ए सी एसीडी एबीडी तर आता पहा की त्र्याहत्तर घटनावस्थीमुळे खेड्यांमध्ये काय घडून आले या अर्थाने या ठिकाणी एक प्रकारे प्रश्न विचारला गेलेला आहे थोडक्यात आपल्याला इथं विचार करायचा आहे की या ठिकाणी या त्र्याहत्तर घटनास्थितीच्यामुळे खेळण्यामध्ये कोणता बदल घडून आलेला आहे या अर्थाने याचा विचार करायला काय हरकत नाही तर पंचायतींकडे आर्थिक बाबींचा संपूर्ण अधिकार आला हे म्हणणं या ठिकाणी चुकीचं आहे कारण की त्र्यापुर घटनास्थळीच्या माध्यमातून या ठिकाणी असं काही घडलेलं नाहीये का तर एक प्रकारे या त्र्यात्तर घटनास्थळीच्या माध्यमातून आर्थिक दृष्टीनातून जर विचार जर केला तर एक प्रकारे राज्य उत्तरच्या तरतुदीचा विचार आपल्याला करता येऊ शकतो वित्तीय व्यवस्थेच्या तरतुदीचा विचार करता येऊ शकतो लेखांकनासंबंधीच्या तरतुदीचा विचार करता येऊ शकतो मात्र आर्थिक बाबतीत संपूर्ण अधिकार पंचायतीकडे आलेले आहेत असं म्हणता येऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे विधान चुकीचं आहे राहिला प्रश्न या ठिकाणी पंचायतीतील जागांवर स्त्रियांना वन थर्ड आरक्षण मिळाले हे या ठिकाणी विधान बरोबर आहे पंचायतीकडे अधिकार व कामे वाढली हे पण या ठिकाणी अकराव्या विचार करता आणि त्यातल्या एकोणतीस विषयांच्या विचार विचार करता पंचायतीकडे अधिकार व कामे वाढले हे म्हणणं बरोबर आहे आणि एक प्रकारे अनुसूचित जाती व जमातींना पंचायतीतील जागांवर आरक्षण मिळाले तर या जो काही दोन्ही आरक्षणाच्या सत्तू जी आहेत एक प्रकारे महिलांच्या आरक्षणाच्या रश्नोत्तर असणार किंवा अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाच्या प्रश्नोत्तर असणार तर ती एक प्रकारे कलम दोनशे त्रेचाळीस डीनुसार या ठिकाणी योग्य आहे हे आपल्याला स्पष्ट करता येईल आणि त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे बी सी डी हे विधाने बरोबर आहेत एक प्रकारे काय घडून आले या विधानाच्या दृष्टी किंवा या प्रश्नाच्या दृष्टीने आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक दोन बी सी डी मातपा राज्य वित्त आयोगाच्या रुष्णातून जर विचार केला तर ही तरतूद खूप महत्वपूर्ण आहे कारण की जे काही आर्थिक बाबतीत या ठिकाणी हा जो उल्लेख केलेला आहे की के के पंचायतीकडे आर्थिक बाबींचा संपूर्ण अधिकार आला संपूर्ण अधिकार आला हे म्हणणं चुकीचं आहे का तर या ठिकाणी राज्य वियागाच्या बाबतचा जे काही तरतुदीचा उल्लेख आहे तो केला गेलेला के आहे किंवा राज्यवृत्त्यायागाची तरतूद सोडून वित्तीय व्यवस्थेच्या दृष्टीतून असणारी राज्य विद्यमिंडाकडे आलेली जबाबदारी किंवा लेखांकनाच्या दृष्टातून आलेली ले ले राज्य उद्धिमंडळाकडे जबाबदारी या दृष्टीने जर विचार जर केला तर या ठिकाणी आर्थिक बाबतीत संपूर्ण अधिकार खेड्यांकडे आले किंवा पंचायतीकडे आले असं म्हणणं चुकीचं आहे राज्य उत्त्यायागाच्या बाबतीत एवढंच येईल की कलम दोनशे त्रेचाळीस आय नुसार प्रत्येक घटक राज्यासाठी राज्य विदयाच्या स्थापनेची जबाबदारी ही राज्यपालावर सोपवली गेलेली आहे आणि त्या माध्यमातून आर्थिक संसाधने या पंचायत संस्थांना आर्थिक संसाधने कशी येऊ शकतील आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या कसं बनवता येऊ शकेल दृष्टीने प्रयत्न झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे या अर्थाने आपण त्याचा विचार करू शकतो न की आर्थिक बाबतीत त्यांच्याकडे संपूर्ण अधिकार आले असं म्हणता येणार नाही दुसरी गोष्ट अकरा परिषदाची निर्मिती की ज्याच्या माध्यमातून पंचरात संस्थांच्या बाबतीची जी काही अधिकार आणि कामे आहेत ती वाढली आणि एकोणतीस विषयांची यादी या अकरा प्रशिष्टामध्ये स्पष्ट केली गेलेली आहे की ज्यातून कामकाजाची विषय निश्चित करण्यासाठी ही अकरा परिषदाची निर्मिती केली गेलेली आहे पंचरात संस्थांच्या कामकाजाचे विषय निश्चित करण्यासाठी आणि एकोणतीस विषयातून पंचरात संस्थांच्या जबाबदारीची निश्चिती करून त्यांना अधिकार द्यावेत हेही तरतूद या अकरा परिषदे स्पष्ट केलेली आहे कलम दोनशे जी मध्ये त्याचबरोबर हो या ठिकाणी कलम नऊ शिस डीच्या माध्यमातून या सर्व प्रकारच्या आरक्षणासंबंधीची जी काही तरतूद आहे ती आपल्याला पाहायला मिळते मग त्यामध्ये अनुसूचित जातीवतींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण किंबहुना इतर मागासवर्गीयांना विधिमंडळ कायदा करून जे काही निश्चित आरक्षण करेल किंवा जे काय आरक्षण निश्चित करेल जसं महाराष्ट्रात सत्तावीस टक्केच्या रक्षण विचार घेत शकतं तर ते आरक्षण किंवा प्रत्येक पंचायतीमध्ये थेट निवडणुकीद्वारे भराव्याच्या जागांच्या एकूण जागांच्या एकूण संख्येच्या वनथर्ड जागा ज्या काय आहेत त्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील या सर्व महिलांच्या आरक्षणासह म्हणजे एस सी एस टी ओबीसी महिलांच्या आरक्षणासह अंतर जागा महिलांच्यासाठी राखीव ठेवण्यात येतील याही आरक्षणाचा उल्लेख आपला दोनशे त्रेचाळीस डीनुसार करता येऊ शकेल आणि हे जे काय आरक्षण आहे ते पंचायत सदस्यांप्रमाणेच राजकीय पदाधिकाऱ्यांनाही म्हणजे सरपंच सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांनाही या ठिकाणी या आरक्षणाची तरतूद जी काय आहे ती लागू केली गेलेली आहे आणि हे जे काय आरक्षण आहे ते रोटेशन पद्धतीने सर्व जागांना लागू असते हेही तर आपलं स्पष्ट करता येईल त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो पाच वर्ष एक वर्ष अडीच वर्ष तीन वर्ष तर एक प्रकारे आपलं उत्तर सांगता येईल अडीच वर्ष मात्र या अर्थाने ही तरतूद सुद्धा महत्वपूर्ण आहे का तर या ठिकाणी राज्य शासनाने दोन मार्च दोन हजार रोजी केलेल्या सुधारणेनुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांसाठी निश्चित केलेला आहे कोणत्या दोन मार्च दोन हजार रोजी केलेल्या सुधारणेनुसार जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांचा जो काही कार्यकाल आहे तो अडीच वर्ष निश्चित केला गेलेला आहे मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील कलम पन्नासनुसार नुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपले कर्तव्य भजनात असमर्थ ठरलेस असल्यास आपले कर्तव्य भजनात असमर्थ ठरले असल्यास तसेच गैरवर्तुल व कर्तव्यात कचुराईपणामुळे राज्य शासन अध्यक्ष उपाध्यक्षांना पदावरून दूर करू शकते म्हणजे पहा की ही जी काही कलम पन्नासनुसार असणारी तरतूद जी आहे ती पण इथं महत्त्वपूर्ण आहे जशी या ठिकाणी त्याची कार्यकलाच्या दृष्टीतून कालावधीची तरतूद जशी महत्वपूर्ण आहे तशी कलम पन्नासच्या दृष्टातून या अधिनियमातील कलम पन्नासच्या दृष्टातून या ठिकाणी ही पण तरतूद महत्वपूर्ण आहे या अध्यक्ष उपाध्यक्षांनी जर गैरवर्तन किंवा कर्तव्यात कचुराईपणा केला असेल तर त्यांना एक प्रकारे राज्य शासन जे काय आहे ते पदावरून दूर करू शकते कोण राज्य शासन एवढंच नव्हे तर या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल अडीच वर्षांचा निश्चित केलेला असला तरी सुद्धा मुदत संपण्यापूर्वी हे दोघेही या पदाचा आपल्या पदाचा जो काही राजीनामा आहे ते देऊ शकतात आणि मग हा राजीनामा ते कोणाकडे देऊ शकतात तर अध्यक्ष आपला राजीनामा आपला जो काय राजीनामा आहे तो विभागीय आयुक्तांकडे देऊ शकतात तर उपाध्यक्ष आपला राजीनामा जो काय तो जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देऊ शकतात किंवा देतात तर ह्या संबंध बाबतीच्या प्रश्नातून सुद्धा प्रश्न विचारायला लागलेला वाव आहे आणि त्यामुळे ही पण माहिती आपण लक्षात ठेवायला काय हरकत नाही त्यानंतर संविधान समितीच्या उद्घाटन बैठकीच्या बैठकीच्या पुढीलपणे पुढीलपैकी कोणी भूषवली होते आता मित्रांनो लक्षात घ्या की बहुतांश एक्झाममध्ये हा जो प्रश्न आहे तो बऱ्याच वेळा विचारला गेला पण एका वेगळ्या पत्तीने विचारला गेलेला आहे आणि इथं मात्र तो वेगळ्या पत्तीने विचारलेला आहे म्हणजे आयोगाने या टॅक्स असिस्टंटचे प्रश्न पण असणाऱ्या प्रीच्या एक्झाममध्ये या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे तो विचारत असताना याच्यामध्ये जी काही वाक्यरचना विचार घेतलेली आहे ती थोडीशी वेगळ्या विचार घेतलेली आहे याच्या आधी जर आपण पाहिलं तर वेगळ्या इतर एक्झाममध्ये याबाबतचा प्रश्न कसा विचारलेला आहे की संविधान सभेच्या एक प्रकारे उद्घाटन सत्रामध्ये हंगामी अध्यक्ष किंवा तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणी भूमिका बजावलेली आहे तसं न विचारता या ठिकाणी काय म्हटलं आहे की संविधान सभेच्या समितीच्या उद्घाटन बैठकीचे अध्यस्थान पुढीलपैकी कोणी भूषवले होते उद्घाटन बैठकीचे अध्यस्थान जी उद्घाटन बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला आपल्याकडे या ठिकाणी संविधानसभेची रोषण आखून झालेली होती अशा उद्घाटन बैठकीच्या अध्यक्षस्थान पुढीलपैकी कोणी घोषवले होते सच्चिदानंद सिन्हा पी उपेंद्र बी आर आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर ऑफिस उत्तर आपल्याला सांगता येईल सच्चिदानंद सिन्हा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी या नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसच्या उद्घाटन बैठकीचे अध्यक्षस्थान या ठिकाणी घोषवलेले होते आणि विशेष म्हणजे हे या बैठकीत तात्पुरते किंवा हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते तर याच्या अनुषंगाने जे काही मी पुढे माहिती स्पष्ट करतोय तर त्यातून अनेक प्रश्नांची संदर्भ आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत भले उत्तर डॉक्टर सच्चीदारन सिन्हा असा उल्लेख करत असतो तरी या ठिकाणी इतर वेगवेगळ्या जे याच्या बाबतीत प्रश्न कसे विचारले तर त्या रुष्णातून आपण काय माहिती लक्षात ठेवली पाहिजे याही दृष्टीने पुढे मी सांगतोय पा की जे बी कृपलानी यांनी डॉक्टर सच्चिदारन सिन्हा यांचे नाव संविधान सभेच्या तात्पुरत्या किंवा हंगामी अध्यक्षपदासाठी सुचविले होते तर हाही प्रश्न आयोगाने विचारलाय पा की कोणी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव हंगामी अध्यक्षपदासाठी या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या हंगामी अध्यक्षपदासाठी सुचवले होते तर ती व्यक्ती होती ए व्ही कृपलानी यांनी यांचं नाव सुचवलेलं होतं एवढंच नव्हे तर आपल्या या या प्रश्नाच्या अनुषंगाने सुद्धा इतर माहिती असणं माहिती गरजेचं आहे ती म्हणजे कोणती की ही, ही कशा पद्धतीने प्रोसेस झालेली होती या उद्घाटन सत्राच्या पातळीवरची तर संविधान सभेच्या पहिल्या बैठकी दिवशी म्हणजेच नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संसदेच्या संविधान सभागृहात म्हणजेच आत्ताचा संसद भवन सेंट्रल हॉल आता त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं संसदेच्या संविधान सभागृहाला तर आताचा तो संसद भवन सेंट्रल हॉल आहे तर याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की संसदेच्या संविधान सभा सभागृहाला आज कोणत्या नावाने ओळखलं जातं असाही प्रश्न माझ्या आयोगाने विचारलेला आहे तर त्याला आज या ठिकाणी संसद भवनाचा किंवा संसद भवनाचा सेंट्रल हॉल असं या नावाने संबोधलं जातं तर हे जे काही संसदेचं संविधान सभागृह होतं त्या संविधान सभागृहामध्ये संविधान सभेला संबोधित करणारी पहिली व्यक्ती कोण होती तर ती होती जे बी कृपलानी या संविधान सभागृहाला संबोधित करणारी पहिली व्यक्ती होती जे बी कृपलानी आणि संविधान सभेच्या उद्घाटन सत्राची सुरुवात सकाळी अकरा वाजता जसं आजही आपल्याकडे अधिवेशनाच्या अंतर्गत अधिवेशनाचे कामकाजाची सुरुवात सकाळी अकरा वाजता होते संसदेच्या पातळीवर तर तसंच या ठिकाणी त्याही वेळेस या उद्घाटन सत्राची सुरुवात सकाळी अकरा वाजता जे बी कृपलानी यांनी जे बी कृपलानी यांनी एक प्रकारे स्वतः संबोधित करून या ठिकाणी केलेली होती आणि या संबोधनात त्यांनी कुणाचं नाव घेतलं होतं तर डॉक्टर सच्चिदान सिन्हा यांचं आणि म्हणून तो उल्लेख मी इथे केलेला आहे की सकाळी अकरा वाजता जे बी कृपलानी यांनी डॉक्टर सच्चिदान सिन्हा यांच्या परिचयाने यांच्या परिचयाने कुणाच्या सच्चिदान सिन्हा यांच्या परिचयाने या ठिकाणी या आपल्या संबोधनाची जी काही सुरुवात आहे ती केलेली होती आणि सिन्हा यांना तात्पुरते किंवा हंगामी अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी त्यांनी विनंती केली होती किंवा आमंत्रित केलेलं होतं हेही आपल्याला स्पष्ट करता येईल तर ही पण गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात ठेवली पाहिजे त्यानंतर आता पुढची जी गोष्ट मी सांगतोय ती पण काम महत्वाची तर याच्यावर सुद्धा आय प्रश्न विचारलेला आहे मागे कशा पद्धतीने तू पाहत की अभिनंदनाच्या वातावरणात डॉक्टर सच्चीदरन सिन्हा हे तात्पुरत्या हंगामी अध्यक्षपदी पिठासीन झाले म्हणजे विराजमान झाले त्या पदावर ते बसले किंवा विराजमान झाले आणि त्यांनी संयुक्त राज्य अमेरिका चीन प्रजासत्ताक ऑस्ट्रेलियाचे ची सरकार या देशांच्या सदेच्या संदेशांची वाचन केली तर याच्यावर सुद्धा आयोगाने मागे प्रश्न विचारलेला आहे पा, की डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी नऊ डिसेंबर एकोणीसशे चाळीसच्या संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये कोणत्या देशांच्या सद्य्छ संदेशांचे वाचन केले होते तर या ठिकाणी आपलं उत्तर सांगता येईल की संयुक्त राज्य अमेरिका चीन प्रजासत्ताक ऑस्ट्रेलियाचे सरकार या देशांच्या संज संदेशांचे वाचन डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी यावेळेस केलेलं होतं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य होते आणि मित्रांनो एक लक्षात घ्या की जी काही प्रोटेम स्पीकरची जी काही संकल्पना आहे त्यामध्ये सुद्धा सर्वात ज्येष्ठ सदस्य सभागृहातला जो काही सर्वात ज्येष्ठ सदस्य आहे त्याचाच या ठिकाणी विचार केला जातो आज देखील तर त्याच अर्थाने या ठिकाणी एक प्रकारे संविधान सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य हे डॉक्टर सच्चीदान सिन्हा होते आणि विशेष म्हणजे प्रोटिव्ह स्पीकर सुद्धा सभागृहातला लोकसभा सभागृहातला सर्वात ज्येष्ठ सदस्य असतो आणि तोच या ठिकाणी हंगामी अध्यक्ष म्हणून नवीन लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर एक प्रकारे हंगामी अध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडत असतो तर त्या पद्धतीने ही पण हंगामी अध्यक्षाची भूमिका डॉक्टर सच्दिदारायण सिन्हा यांनी पार पाडलेली होती कारण की ते सर्वात ज्येष्ठ सदस्य होते आणि तात्पुरत्या हंगामी अध्यक्षपदी सर्वात ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करण्याची पद्धत भारताने पुन्हा स्वीकारली तर फ्रान्सकडून स्वीकारलेली आहे म्हणजे याच्याही जर प्रश्न आहे मी विचारला की प्रोटेम स्पीकर किंवा तात्पुरत्या हंगामी अध्यक्षपदासंबंधीची जी काही नियुक्ती आहे ती पद्धत भारताने कोणाकून स्वीकारलेली असेल तर ती फ्रान्सकडून स्वीकारलेली आहे आणि म्हणून तात्पुरत्या किंवा हंगामी अध्यक्षपदी सर्वात ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करण्याची पद्धत फ्रान्सकडून भारताने स्वीकारलेली आहे किंवा प्रोटेम स्पीकरच्या रुष्णातून असणारी ही जी काही पद्धती आहे हंगामी अध्यक्षपदी येण्याची ती सुद्धा आपण फ्रान्सकडून स्वीकारलेली आहे असं म्हटलं तरी चालेल त्यानंतर हा प्रश्न तसं पाहिला तर खूप सोपा आहे पण आयोगाने मागे विचारलेला आहे या पद्धतीने की खालील सूची अ आणि सूची ब मधील जोड्या जुळवा एका सूची अ मध्ये या ठिकाणी मूलभूत हक्क दिलेले सूची ब मध्ये या ठिकाणी एक प्रकारे कलम दिलेली आहेत त्या मूलभूत हक्कांच्या अनुषंगाने आणि जोड्याला स्पष्ट केलेली आहेत की समतेचा हक्क धार्मिक सुंदंत्र्याचा हक्क शोषणावृत्तचा हक्क संविधानिक उपाययोजनेचा हक्क तर समतेचा हक्क या अर्थाने जर विचार केला तर कलम चौदा ते अठरा या अर्थाने उत्तर आपल्याला देतात धार्मिक सुंद्र्याचा हक्क जर विचार घेतला तर एक प्रकारे कलम पंचवीस ते अठ्ठावीस शोषणाविरुद्धचा हक्क कलम तेवीस ते चोवीस आणि संविधानिक उपायचा हक्क कलम बत्तीसच्या रश्मी आपल्याला स्पष्ट करता येईल तर या ठिकाणी या संबंध उत्तर जे काय आहे ते हे स्पष्ट करता येईल त्यानंतर खालील विधानी विचारात घ्या महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या पंचधर व्यवस्थे संबंधीच्या तरतुदी एकोणीसशे अठ्ठावन्न सालचा सा मुंबई किंवा महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा व एकोणीसशे एकसष्ट सालचा महाराष्ट्र जिल् जिल्हा परिषद पंचायत समिती कायद्यान्वय करण्यात आल्या आहेत पुन्हा एकदा वाचतो मी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या पंचायत व्यवस्थेसंबंधीच्या तरतुदी एकोणीसशे अठ्ठावन्न सालचा मुंबई ग्रामपंचायत कायदा आणि एकोणीसशे एकसष्ट सालचा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यान्वये करण्यात आल्या आहेत जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात मुदतवाढ देण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत फक्त ए फक्त बी ए आणि बी यापैकी नाही तर आपल्याला उत्तर सांगता येईल ए आणि बी दोन्ही विधाने या ठिकाणी काय आहेत बरोबर आहेत बरोबर आहेत मात्र कशी तर एक लक्षात घ्या की महाराष्ट्र मध्ये ज्या काही तरतुदी आहेत पंचायत राज संस्थेच्या संबंधीच्या तर त्या या दोन्ही कायद्याच्या माध्यमातून विचार घेतलेले आहेत एक म्हणजे मुंबई ग्रामपंचायत किंवा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न की ज्याचा ग्रामपंचायतीच्या प्रश्नातून संबंध जोडता येतो आणि दुसरा कायदा म्हणजे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट की ज्याचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन दृष्टीतून विचार करता येऊ शकतो त्यामुळे पहिलं विधान जे काय आहे ते या ठिकाणी बरोबर आहे कारण की या दोन्ही कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने पंचायत दुरुस्ती संबंधीचा विचार जो तो महाराष्ट्रात केला गेलेला आहे राहिला प्रश्न जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात मुदतवाढ देण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे का तर आपल्याकडे एखाद्या जिल्हा परिषदेच्या बरखास्तीच्या बाबतीत मुदतपूर्व बरखास्तीच्या बाबतीचा निर्णय जसं राज्य शासनाकडून घेतला जाऊ शकतो तसं या ठिकाणी एखाद्या एक प्रकारे जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात मुदतवाढ देण्याच्या दृष्टीने सुद्धा जो काही निर्णय आहे तो राज्य सरकारकडून घेतला जाऊ शकतो मग कारण नेमकी कोणत्याही प्रकारची असू ती मुदतवाढ का दिली जाते याची पाठीमागची नेमकी कारणं कोणती असूत तर या अर्थाने तो अधिकार राज शासनाकडेच आहे असं म्हणाल काही हरकत नाही तर त्या अर्थाने या ठिकाणी कोणती विधानी बरोबर आहेत तर ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत हे आपल्याला स्पष्ट करता येईल मातपा की सार्वत्रिक निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल जिल्हा परिषद व पंचायत समिती नियम दहा दोन मधील तरतुदीनुसार पाच वर्षांचा असतो एकंदरीत या ठिकाणी का का या जिल्हा परिषद सदस्यांचा जो काही कार्यकाल आहे तो महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती नियम दहा दोन मधील तरुणीनुसार पाच वर्षांचा असतो आणि जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेच्या तारखेपासून तो नवनियुक्त सदस्यांचा कार्यकाल जो काय तो ग्राह्य धरला होतो आता याचा संदर्भ जो काय तो आपण या ठिकाणी एक प्रकारे या दुसऱ्या विधानाच्या प्रश्नातून विचार घेतोय कारण की पहिलं विधान तर ऑलरेडी बरोबर आहे दुसरंही बरोबर आहे पण याचा संदर्भ या ठिकाणी आपण या संबंध विश्लेषणातून पाहतोय की एक प्रकारे या ठिकाणी या नियम दहा दोन मध्ये तक्रारीनुसार या सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो आणि एक प्रकारे पहिल्या सभेच्या तारखेपासून तो जो काही कार्यकाल आहे तो गणला जातो किंवा ग्राह्य धरला जातो शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेले नियम व आदेश यानुसार कामकाज करण्याचे जिल्हा परिषदेवर बंधन आहे ऑबविस्ली या ठिकाणी हे बंधन असतं की जिल्हा परिषदेने शासनाने ठेवून दिलेले नियम आणि आदेशानुसार कामकाज केलं पाहिजे मात्र यानुसार जर जिल्हा परिषद कामकाज करीत नसेल अथवा आपले कर्तव्य पार पडित नसेल तर राज्य शासन जिल्हा परिषद बरखास्त करू शकते म्हणून मागाशी मी जसं म्हटलं की ज्या पद्धतीने या कारणास्तव जिल्हा परिषद राज्य शासन बरखास्त करू शकते तसंच या ठिकाणी एखाद्या जिल्हा परिषदेच्या मुदतवाढीच्या अश्वनातून सुद्धा निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्य शासनालाच असतो असं म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणून ते विधान बरोबर आहे एवढंच नव्हे तर या ठिकाणी राज्य शासनाने जिल्हा परिषद बरखास्त केली तर राज्य निवडणूक आयोगाला सहा महिन्यांच्या आत जिल्हा परिषदेची पुन्हा निवडणूक घ्यावी लागते हेही या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्यानंतर खालील विधाने विचारात घ्या मूलभूत कर्तव्य हा भारतीय राज्यघटनेचा मूळ गाभा आहे दोन हजार दोन सालच्या शहाऐंशव्या घटनावृष्टीने अकरावे कर्तव्य घटनेत समावेश करण्यात आले मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या भाग चार मध्ये आणि कलम अ मध्ये समाविष्ट आहेत खालील वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत पुन्हा एकदा आपल्याला काय शोधायचं आहे की वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ए आणि बी बी आणि सी ए आणि सी ए बी आणि सी तर आता पा मूलभूत कर्तव्य हा भारतीय राज्यघटनेचा मूळ गाभा आहे हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे का चुकीचं आहे तर एक लक्षात घ्या की मूळ गाभा किंवा मूळ आराखडा किंवा मूलभूत चौकट हा जो काही शब्द आहे तो एकोणीसशे त्र्याहत्तर सालच्या या ठिकाणी केशवंद भारती खटलाच्या निर्णयामध्ये उत्पत्तीस आला किंवा निर्माण झालेला शब्द आहे किंवा कन्सेप्ट आहे संकल्पना आहे आजही आपण या मूलभूत संरचनेचा जो काही आदर आहे तो करतो आणि त्या मूलभूत संरचनेला आजही या ठिकाणी आपण ग्राह्य धरतो पाळतो मग एकंदरीत विचार केला तर एकोणीसशे त्र्याहत्तरचा हा जो काही या ठिकाणी केशवानंद भारती खटला आहे त्या खटल्यामध्ये जो काही निर्णय दिला गेलेला होता त्या निर्णयानुसार जर विचार जर केला तर त्या मूलभूत आराखड्याचा अंतर्गत कोणती वैशिष्ट्ये भारतीय राज्यघटनेची येऊ शकतात याबाबत त्या खटल्याचा निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तीमध्येच एकमत नव्हतं त्यामध्ये वेगवेगळ्या वे न्यायमूर्तींची वेगवेगळी वे मतं होती किंवा या ठिकाणी त्याबाबत एकमत नव्हतं आणि म्हणून या ठिकाणी या एकोणीसशे त्र्याहत्तरच्या संदर्भाचा विचार करता या ठिकाणी मूलभूत कर्तव्याचा त्याच्यामध्ये समावेश करणं किंवा समावेश केला होता असं म्हणणं चुकीचं वाटतं कारण की आपल्याकडे या मूलभूत कर्तव्याचा जो काही समावेश आहे तो एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने या ठिकाणी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट झालेला आहे आणि त्यामुळे एक प्रकारे या ठिकाणी एकोणीसशे त्र्याहत्तरच्या या यशवंद भारती खटल्याच्या निर्णयामध्ये या मूलभूत गाभ्याचा विचार करत असताना किंवा मूळ आरक्षणाचा विचार करत असताना मूलभूत कर्तव्याचा त्याच्यामध्ये समावेश केला गेला होता असं म्हणणं चुकीचं आहे आणि आजही जर आपण विचार जर केला तर मूलभूत कर्तव्याचा विचार त्या आ, एक प्रकारे या ठिकाणी मूलभूत आराखड्यामध्ये किंवा मूल चौकटीमध्ये किंवा एक प्रकारे गाभ्यामध्ये केलेला नाही आहे आणि म्हणून पहिलं विधान जे काय आहे ते चुकीचं आहे राहिला प्रश्न दोन हजार दोन सालच्या शहाऐंशीव्या घटनावस्थीने अकरावे कर्तव्य घटने समाविष्ट करण्यात आले हे विधान बरोबर आहे कारण की ऑब्व्हियसली सहा ते चौदा वयोगटातील मुलामुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य त्यांच्या पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य आहे हे आपल्याला या एक प्रकारे अकरा मूलभूत करते शहाऐंशव्या घटना सुद्धा स्पष्ट करता येतं राहिला प्रश्न या ठिकाणी मूलभूत करते भारतीय राज्यघटनेचे भाग चार अ मध्ये आणि एकावन्न अ मध्ये समाविष्ट आहेत हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे आणि म्हणून केवळ बी आणि सी हे विधानी बरोबर आहेत मात्र ए चुकीचा आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं स्पष्ट करता येईल माधपा की केशवंद खटल्याच्या निर्णयात घटनेचा मूळ आकडा म्हणजे काय यावर न्यायालयाने यावर न्यायालयाचे एकमत नाही किंवा नव्हते आणि विशेष म्हणजे निर्णयाच्या बहुमतात असलेल्या प्रत्येक न्यायमूर्तींनी त्यांच्या दृष्टीने म्हणजे प्रत्येक न्यायमूर्तींनी आपापल्या दृष्टीने मूळ आराखड्यात कोणत्या गोष्टी समाविष्ट करता येतील याची यादी तयार केली होती आणि काही न्यायमूर्ती ही यादी सर्वसमावेशक नाही असेही या ठिकाणी स्पष्टीकरण देत होते किंवा त्यांनी त्या यादीसोबत असं स्पष्टीकरण जोडलेलं होतं की ही यादी जी आम्ही आमच्या आमच्या दृष्टीने मूळ आराखड्याच्या बाबतीत दिलेली आहे की कोणत्या गोष्टी त्यामध्ये समावेश होऊ शकतात ही सर्वसमावेशक नाहीये या निर्णयात सरन्यायाधीश जे काही सिक्री होते एम एम सिक्री की जे केशोवंद भारती खटल्याच्या निर्णयामध्ये सरन्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं अशा या सिक्री यांनी घटनेच्या मूळ आराखड्यात कोणत्या गोष्टींचा समावेश केला होता त्यांच्या दृष्टीने तर घटनेची सर्वश्रेष्ठता प्रजासत्ताक व लोकशाही शासन धर्मनिरपेक्ष घटना न्यायपालिका कार्यपालिका व कायदेमंडळ यांच्यातील अधिकारांचं विभाजन फेडरल राज्यघटना किंवा संघराज्य व केंद्र अशी शासन व्यवस्था असलेली राज्यघटना अशा विभिन्न प्रकारच्या वैशिष्ट्यांचा किंवा गोष्टींचा समावेश न्यायमूर्ती सिकरी यांनी या घटनेच्या मूळ आराखड्यामध्ये किंवा मूलभूत गाव्यामध्ये त्यांनी त्याचा समावेश केलेला होता तसं या खटल्याचा निर्णय देणारे इतर जे काही न्यायाधीश होते त्यांनी पण आपापल्या दृष्टीने जी काही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत किंवा गोष्टी ज्या आहेत या मूलभूत आराखड्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत त्यामुळे सिक्री यांनी जे काही वैशिष्ट्य समावेश केलेले आहेत तीच या ठिकाणी बाकीच्याही न्यायाधीशांनी समावेश केलेले आहेत असं म्हणणं योग्य वाटणार नाही जर का आपल्याला ह्या संबंध बाबतीचा विस्तृत आढावा घ्यायचा असेल तर माझं युट्यूबवर ऑलरेडी एक लेक्चर आहे की भारतीय राज्यघटनेचा मूलभूत आराखडा या अर्थाने तर त्या युट्यूब लेक्चरमध्ये मी या टॉपिकची विस्तृत पद्धतीने चर्चा केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला हे सबंध माहिती पाहायला मिळू शकेल राहिला प्रश्न जसं मी मागाशी म्हटलं की घटनेचा मूळ याची निर्मिती एकोणीशे त्र्याहत्तरच्या इकडून एक। भारतीय घटना झालेली होती आणि मूलभूत कर्तव्यांची जी काही भारतीय राज्यघटनेची समस्या आहे ती एकोणीशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटनेनुसार झालेला आहे त्यामुळे ऑबेली अर्थात ते हा संबंध जो काय तो लावणं चुकीचं वाटतं आणि मूलभूत गाव्याचा तो भाग आहे असं म्हणणं सुद्धा चुकीचं वाटतं त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार कायदे मंडळाला घटनाद्धीचा अधिकार प्राप्त झालेला आहे तर एक प्रकारे डोळे झाकून आपण उत्तर देता येईल पर्याय क्रमांक चार की कलम तीनशे अडुसष्ट नुसार कायदे मंडळाला घटनाचा अधिकार प्राप्त झालेला आहे पण मित्रांनो एक लक्षात घ्या की इथं हाच प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीने ऐवजून विचारला गेला की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार कायदे मंडळाला घटनाचा अधिकार प्राप्त झालेला आहे असं विचारण्याच्याऐवजी चार कोणत्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या घटनादुरुस्तीनुसार कायदे मंडळाला घटनास्थीचा अधिकार प्राप्त झालेला आहे असं या ठिकाणी जर विचारलं गेलं तर आपण काय उत्तर देणार का हा प्रश्न इथं करू शकतो कोणत्या कलमानुसार कायदे मंडळाला घटनेचा अधिकार प्राधार्यला आहे याचं जाऊन आपण तीनशे अडुसष्ट देतो त्यात काय वादच नाही आणि ते बरोबरही आहे पण कोणत्या घटना कायदे मंडळाला घटनाचा अधिकार प्राधार्यला आहे कारण की एक लक्षात घ्या की मूळ राज्य घटनेच्या स्तरावर जर आपण विचार केला तर या ठिकाणी एक प्रकारे या कलम तीनशे अडुसष्टच जे काही वर्णन आहे ते वर्णन नेमकं का अगोदर काय होतं आणि नंतर मग या ठिकाणी नेमकं काय झालेलं आहे याचा कोणत्या ना कोणत्या घटनावृष्टीशी संबंध आहे आता इथं जर आपल्याला असा प्रश्न विचारलेला की कोणत्या घटनानुसार अधिकार हा जो काही शब्द आहे तो विचारात घेतला गेला कलम तीनशे अडुसष्टच्या अंतर्गत तर आपलं उत्तर देता येईल चोवीसावी घटनावृष्टी आणि चोवीसाव्या घटनावशीचा संबंध जो काय आहे तो एकोणीसशे त्र्याहत्तरच्या केशवनंद भारती खटल्याशी जोडता येऊ शकतो कारण की केशवनंद भारती खटल्याच्या अंतर्गत या ठिकाणी एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं की संसद जी आहे ती घटनेच्या कोणत्याही भागात आणि त्याचबरोबर मूलभूत हक्कामध्ये सुद्धा घटनावस्थीचा अधिकार जी काय आहे ती विचारात घेऊ शकते त्या आधीच्या गोलकनाथ खटल्यामध्ये मात्र या ठिकाणी संसदेला मूलभूत हक्कामध्ये घटनास्थीचा अधिकार नाहीये किंवा या ठिकाणी असं जे काही मत आहे ते सर्वोच्च न्यायालयाने प्रकट केलेलं होतं पण गोलकनाथ निर्णयाला सुद्धा बदलण्याचं काम एक प्रकारे या ठिकाणी केशानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे आणि त्यामुळे चोवीसावी घटनास्थळी जी होती ती कायम ठेवण्याचा प्रयत्न जो काय आहे तो या ठिकाणी एकोणीशे त्र्याहत्तरच्या केशवानंद भारती खटल्याने केलेला आहे आणि त्यामुळे अधिकार हा जो काही शब्द आहे भले या आपल्याला शब्द प्रश्न जो काय तो सोपा वाटत असला तरी तो प्रश्न या पत्तीने विचारला गेला तर निश्चितपणे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की चोवीसाव्या घटनावस्थीनुसार या ठिकाणी या अधिकार शब्दाचा विचार कलम तीनशे मध्ये केला गेलेला आहे मग आता चोवीसावी घटनावस्थी होण्याच्या आधी नेमकं कलम तीनशे अडुसष्टचा उल्लेख कसा केला जात होता तर तो संदर्भ आपण एकदा पुढे पाहूया मग आता पहा की चोवीसावी घटनावस्थी एकोणीसशे एकाहत्तर आणि मग या घटनावस्थीला सुद्धा किशोरंद भारती घटनेच्या अंतर्गत विचार घेतलं गेलेलं होतं हे आपण सांगता येईल तर आता पहा की संस्थेला भारतीय राज्यघटनेच्या कोणत्याही भागात तसेच मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि कलम तीनशे अडुसष्ट संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्या संबंधीची कार्यपद्धती आता पा कलम तीनशे अडुसष्ट जे काही वर्णन चोवीसाव्या घटनावस्थीनंतर झालेलं आहे कलम तीनशे अडुसष्ट हे जे काही आहे त्याचं शीर्षक याचा जर विचार जर केला आपण कलम तीनशे अडुसष्टच्या शीर्षकाचा जर विचार केला तर या ठिकाणी चोवीसाव्या घटनावस्थीनंतर हे शीर्षक बदललेलं आहे पण त्याआधी ते काय होतं ते जर तुम्ही घटना तपासून पाहिले तर नाशिक लक्षात येईल तर आधी काय होतं संसदेचा संविधान सुधारणा करण्याचा अधिकार व त्यासंबंधीची कार्यपद्धती असा उल्लेख अगोदर नव्हता काय होता की संस्थेच्या संसदेच्या संविधानाचं सुधारणा करण्याची कार्यपद्धती या अर्थानेच फक्त तो उल्लेख होता की संस्थेची संविधानात सुधारणा करण्याची कार्यपद्धती हा शब्द चोवीसाव्या घटनावस्थेच्या आधी या ठिकाणी विचारात घेतला गेलेला नव्हता जेव्हा चोवीसावी घटनास्थिती आपल्याकडे झाली तेव्हा हे जे काही शीर्षक आहे कलम तीनशे अडुसष्ट ते या पद्धतीने तयार झालं की संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार आणि त्यासंबंधीची कार्यपद्धती अगोदर फक्त त्याचा उल्लेख या ठिकाणी एकोणीसशे एकाहत्तरच्या आधी किंवा एकोणीसशे एकाहत्तरच्या चोवीसाव्या घटनास्थितीच्या आधी फक्त तो उल्लेख संविधानात सुधारणा करण्यासंबंधीची कार्यपद्धती एवढाच होता जर का तुम्ही मूळ राज्यघटनेचं जर आपण या ठिकाणी कॉपी पाहिली तर त्यामध्ये या ठिकाणी तो उल्लेख तुम्हाला पाहायला मिळेल केमुना या ठिकाणी चोवीसाव्या सर नेमकं त्या कलम तीनशे अडुसष्टच्या शीर्षिकामध्ये काय चेंज झालेलं आहे त्याचाही संदर्भ तिथं आपल्याला पाहायला मिळेल तर त्यामुळे ही बाब जी आहे ती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात घ्यावी की कलम तीनशे अडुसष्टनुसार जरी आपण त्या अधिकाराचा विचार करत असलो तरी कोणत्या घटनांसार हा अधिकार या शब्दाचा उल्लेख जो काय तो केला गेला आहे हाही एक महत्त्वपूर्ण असणारा भाग आहे की एक प्रकारे चोवीसाव्या घटनाच्या माध्यमातून अधिकार या शब्दाचा उल्लेख केला गेलेला आहे त्यानंतर पंचवीसावी घटनावस्ती आणि सविसावी घटनास्थळी जी पण महत्त्वाच्या आहेत त्याही दृष्टीने एकोणीशे एकाहत्तर मधल्या या दोन्ही घटनास्थांचा विचार आपण करायला काय हरकत नाही कारण की मालमत्तेच्या हक्कातील नुकसान भरपाई हा शब्द काढून त्या जागी रक्कम हा शब्दप्रयोग समावेश करण्यात आला आणि संस्थानिकांचे तंख्या आणि अधिकार सुद्धा समोर करण्यात आले यालाही आपण या, या दोन्ही घटनास्थांना सुद्धा आपण विचारायला काय विचार घ्यायला काही हरकत नाही त्यानंतर न्यायिक पुनर्लोकनाची संकल्पना पुढील पैकी कोणत्या देशाच्या संविधानापासून प्रेरित आहे न्यायिक पुनर्वलोकनाची ज्युडिशियल रिव्ह्यूची जी काही संकल्पना आहे ती पुढीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानापासून प्रेरित आहे ब्रिटन स्वित्झर्लंड अमेरिका आणि सोयित रशिया तर ऑब्विस्ली उत्तर आपल्याला सांगतील अमेरिका स्वतंत्र न्यायवस्थेची संकल्पना ज्या देशाच्या घटनेतून आपण स्वीकारलेली आहे त्याच देशाच्या घटनेतून आपण न्यायिक पूर्णरोकणाची संकल्पना सुद्धा स्वीकारलेली आहे किंवा त्या देशाच्या संविधानापासून ते प्रेरित आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल तर आता पहा की अमेरिका की ज्या देशाच्या राज्यघटनेतून आपण मूलभूत हक्क स्वतंत्र न्यायवस्था न्यायिक पूर्णरोकण राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया उपराष्ट्रपती पद उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत अशा अनेक प्रकारच्या या ठिकाणी ज्या काही गोष्टी आहेत की ज्यांचा स्वीकार अमेरिकन राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेत केला गेलेला आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या सरणामध्ये भारताचे वर्णन अनेक विशेषणे वापरून केले आहे त्या सर्व विशेषणांचा उल्लेख खालील पर्यायामध्ये केला आहे कोणत्या पर्यायामध्ये शब्दांचा क्रम अचूक आहे ते सांगा क्रम शब्दांचा क्रम अचूक आहे ते सांगा मित्रांनो हा प्रश्न एक प्रकारे कालपोर् झालेल्या असिस्टंट दोन हजार वीसच्या मेन्सच्या एक्झाममध्ये मध्ये पण विचारलेला आहे हाच प्रश्न एकदम सेम याच पद्धतीने या ठिकाणी विचारला गेलेला आहे असिस्टंट मेन्स दोन हजार वीसच्या एक्झाममध्ये मध्ये मला पहा की अचूक पर्यायाच्या दृष्टीने विचार जर केला तर पहिला पर्याय दिलेला सार्वभौम समाजामध्ये धर्मनिरपेक्ष लोक गणराज्य लोकशाही समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य लोकशाही सार्वभौम धर्मनिरपेक्ष गणराज्य लोकशाही सार्वभौम समाजवादी आणि सार्वभौम समाजवादी धर्मपक्षी लोकशाही गणराज्य तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार की ज्यामध्ये याचा सिक्वेन्स जो का आहे तो योग्य पद्धतीने दिला गेलेला आहे क्रम जो आहे तो अचूक पद्धतीने दिला गेलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं देते एक प्रकारे पहा की आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा त्याच्या सर्व नागरिकास आणि या अर्थाने पुढचा जो संदर्भ आहे तो आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल तर हा जो काही सिक्वेन्स आहे मी याच्या आधीच्याही लक्षामध्ये स्पष्ट केलेलं होतं की या प्रियांबल श्रोषणातून सबंध जे काही कीवर्ड्स त्यांचं सिक्वेन्स सिक्वन्स आणि त्यातले महत्वाचे शब्द आपण तयार केले पाहिजेत त्यानंतर भारतीय संविधानातील समर्थी सूचीमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश आहे लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन सार्वजनिक आरोग्य आणि मन निसारण कंपनी कर आबकारी शुल्क तर आता एक लक्षात घ्या की आपल्याला काय विचारलं समर्थी सूचीमध्ये पुढील पैकी कशाचा समावेश आहे तर या ठिकाणी एक प्रकारे हा जो विषय आहे तो संघसूचीमध्ये मोडणारा विषय आहे हाही विषय जो काय तो संघसूचीमध्ये मोडणारा विषय आहे हा विषय जो आहे तो राज्यसूचीमध्ये मोडणारा आहे आणि त्यामुळे ऑबियसली हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल की लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हा जो विषय आहे की जो समृद्धी सूचीचा म्हणून ओळखला जाऊ शकतो समृद्धी सूचीमध्ये लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हा जो काही विषय आहे तो समाविष्ट होतो आणि म्हणून संविधानात्मक समृद्धी सूचीमध्ये या लोकसंख्या नियंत्रण कुटुंब नियोजन याचा समावेश करता येईल माधपा लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन समर्थी सूची विषय क्रमांक वीस ए त्यानंतर सार्वजनिक आरोग्य आणि राज्य राज्यसूची विषय क्रमांक सहा कंपनी कर संघसूची विषय क्रमांक शहाऐंशी आणि आबकारी शुल्क संघसूची विषय क्रमांक चौऱ्याऐंशी या अर्थाने हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल त्यानंतर भारतातील केंद्र राज्य संदर्भात खालील उद्धव विचारात घ्या भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे शेहेचाळीस नुसार केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिकारांची वाटप तीन प्रकारे करण्यात आली आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे अठ्ठेचाळीस नुसार विशेषाधिकार राज्यांकडे सुपूर्त करण्यात आले आहेत वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत आता पाहिजे विचारलं की आपल्याला की कोणते विधान किंवा बरोबर विधान विधाने बरोबर आहे किंवा आहेत जनरली केंद्र संबंधाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी लक्षात येत होतं परिशिष्ट सात की ज्यामध्ये या ठिकाणी एक प्रकारे केंद्राच्या संबंधाच्या दृष्टीतून असणारी जी काही अधिकाऱ्यांची विभागणी आहे ती संघसूची राज्यसूची समृती सूचीच्या पातळीवर स्पष्ट केलेली आहे हे परिशिष्ट सात लगेच लक्षात येतं अधिकारांच्या विभागणीच्या दृष्टीने विचार झालं केलं तर कलम दोनशे शेहेचाळीस आपल्याकडे लवकर लक्षात येत नाही कारण की कलम दोनशे शेहेचाळीस मध्ये सुद्धा या परिशिष्ट सात मधीलच या ठिकाणी संघसूची राज्यसूची समर्थ सूची विभागणी संदर्भाचा उल्लेख जो काय तो पाहायला मिळतो आणि त्यामुळे या ठिकाणी पहिलं विधान जे काय आहे ते बरोबर आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे नुसार केंद्र आणि राज्य सरकारमध्ये अधिकारांची वेळ वाटप तीन प्रकारे करण्यात आलेली आहे हे या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो एक लक्षात घ्या की जसं आपण अकरावं परिशिष्ट म्हटलं की या ठिकाणी कलम दोनशे त्रेचाळीस जी चा संदर्भ लक्षात घेतो कशामध्ये त्र्याहत्तर घटनास्तीमध्ये आणि बारावं परिशिष्ट म्हटलं की आपण लगेच या ठिकाणी उत्तर विचार घेतो कलम दोनशे त्रेचाळीस डब्ल्यूचा संदर्भ विचार घेतो चौऱ्याहत्तराव्या घटना असून म्हणजे अकरावं परिशिष्ट आणि बारावं परिशिष्ट यांचा जर आपण विचार जर केला तर या ठिकाणी अकराव्या आणि बाराव्या परीशिष्टला सुद्धा कलम दोनशे त्रेचाळीस जी आणि कलम दोनशे त्रेचाळीस डब्ल्यूचा संदर्भ जोडला जातो तसंच या ठिकाणी परिशिष्ट सातला सुद्धा जर विचार जर केला तर या ठिकाणी कलम दोनशे शेहेचाळीसचा संबंध जो काय आहे तो स्पष्ट करता येतो या तीन सूचींच्या अनुषंगाने आणि म्हणून या ठिकाणी पहिलं विधान जे काय आहे ते बरोबर आहे राहिला प्रश्न भारतीय राज्यघटनेचे कलम दोनशे अठ्ठेचाळीस नुसार शेषाधिकार राज्यांकडे सुपूर्त करण्यात आले आहेत हे विधान चुकीचं आहे आता पहा की कलम दोनशे अठ्ठेचाळीस नुसार शेषाधिकाराचा उल्लेख आहे किंवा अवशिष्ट अधिकारांचा उल्लेख आहे उर्वरित विषयांचा उल्लेख आहे हे बरोबर आहे रेसल डीर, रेसल डीर ले, कि म्हणून त्याला इंग्लिशमध्ये जे काय रेसिबिटिव्ह रेसिब्य पॉवर ऑफ रेजिस्लेशन असं जे म्हटलं होतं तेही या ठिकाणी बरोबर आहे पण इथं काय म्हटलेलं आहे की शशाधिकर राज्यांकडे सुपूर्त करण्यात आली आहेत म्हणजे जर आपण काही गाईने वाचलं गडबडीने वाचलं आणि या शब्दाकडे जर आपण दुर्लक्ष केलं किंवा जसा संदर्भ या ठिकाणी कलम दोनशे शेचाळीस नुसार केंद्र राज्य यांच्यामधल्या अधिकारांच्या विभागणी चष्णे तर स्पष्ट केलेलं आहे आणि शेषाधिकाराचा संबंध अठ्ठेचाळीस दृष्टीन स्पष्ट केलेला आहे आणि त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत असं जर आपण म्हणू लागलो तर या ठिकाणी आपली गफलत होऊ शकते का कारण की आपल्याला घाई काय वाटतं किंवा कलम दोषे शेचाळीसचा अधिकारांच्या विभागण्याच्या संबंध तीन प्रकारच्या दृष्टीने बरोबर आहे तर मग करंदो शाटेच्या शेषाधिकारच्या दृष्टीने असणारा संबंध जो काय तो बरोबर आहे असं वाटणं साहजिक आहे पण जो काही इथं शब्द दिलेला आहे की शेषाधिकार राज्यांकडे सुपूर्त करण्यात आलेले आहेत या शब्दाकडे सुद्धा आपण लक्षपूर्वक बघितलं पाहिजे नाही तर आपण या ठिकाणी केवळ या संदर्भाचा विचार करून जो विधान बरोबर आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू शकतं आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे हे विधान जे काय आहे ते चुकीचं आहे का तर या ठिकाणी या कलम दोनशे नुसार शेषधिकाराचा जो काही अधिकार आहे ते केंद्र सरकारकडे सुफूर्द करण्यात आलेले आहेत न की राज्यांकडे आणि म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय सांगता येईल की एक प्रकारे ए विधान हे बरोबर आहे मात्र बी जे का आहे ते चुकीचं आहे तर इथं आपल्याला काय विचारलं की कोणती विधान बरोबर आहे किंवा आहेत तर फक्त ए ए फक्त माझं पा केंद्राचे संबंध भाग अकरामध्ये या ठिकाणी कायदेशीर संबंधाची चर्चा कलम दोनशे एकोणपन्नास ते तीनशे सत्तावन्नच्या रुने स्पष्ट करता येईल भाग अकरामध्ये प्रशासकीय संबंधाची केंद्राच्या प्रशासकीय संबंधाची चर्चा कलम दोनशे छप्पन ते दोनशे त्रेसष्ट मध्ये सांगता येईल भाग बारा आणि तेरामध्ये वित्तीय संबंधाची चर्चा कलम दोनशे चौसष्ट ते तीनशे सातमध्ये स्पष्ट करता येईल परिशिष्ट सात आणि कलम दोनशे शेहेचाळीसच्या रचनातून या तिन्ही स्तरावर असणाऱ्या सूचींचा उल्लेख केलेल्या संघसूची राज्यसूची आणि समर्थी सूची आणि दोनशे अठ्ठेचाळीसच्या स्तरावर जर केला तर रेसिडरी पॉवर ऑफ लेजिस्लेशन म्हणजे शेषाधिकार उर्वरित विषय अवशिष्ट अधिकार केंद की जे केंद्र सरकारकडे एक प्रकारे सोपवलेले असतात सुपूर्त केलेले असतात हे आपलं स्पष्ट करता येईल आणखी एक महत्वाची गोष्ट की आयोगाने कधी कधी असाही प्रश्न विचारला की भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या भागांतर्गत केंद्र राज्य संबंधांची सर्वाधिक चर्चा केली गेलेली आहे सर्वाधिक चर्चा केली गेलेली आहे तर इथं आपलं उत्तर सांगता येईल भाग अकरा का कारण की भाग अकरा मध्ये या ठिकाणी केंद्र राज्य कायदेशीर संबंधाची पण चर्चा केली गेलेली आहे आणि केंद्र राज्य प्रशासकीय संबंधाची पण चर्चा केली गेलेली आहे आणि म्हणून भाग अकरामध्ये केंद्र राज्य संबंधाची सर्वाधिक चर्चा केलेली आहे असं म्हणायला एक प्रकारे वाव आहे आणि असाच प्रश्न आयोगाने मागे विचारला होता त्यानंतर खालील विधानी विचारात घ्या विधान परिषद अस्तित्वात येण्यासाठी कमीत कमी, कमी चाळीस व जास्तीत जास्त सवि संबंधित राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक वन थर्ड इतके सदस्य असावे लागतात विधान परिषद स्थायी सभागृह आहे विधान परिषदेच्या सभासदांचा कार्यकाल सहा वर्ष इतका आहे वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत आपण विचारले गेले कोणती विधाने बरोबर आहेत ए आणि बी बी आणि सी ए आणि सी ए बी आणि सी पहा की पहिलं विधान जे काय आहे ते या ठिकाणी बरोबर आहे कलम एकशे एकाहत्तर एक चा एक संदर्भ जर आपण लक्षात घेतला तर या ठिकाणी हे जे काही विधान आहे, -जस्त आहे, का आहे ते बरोबर आहे की विधानपरिषद अस्तित्व येण्यासाठी कमीत कमी चाळीस व जास्तीत जास्त संबंधित राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या इतके सदस्य असणे असा असावे लागतात किंवा असणे आवश्यक आहे किंवा मंत्राटपेक्षा अधिक सदस्य असतात कामा म्हणत हेही या ठिकाणी म्हणणं बरोबर आहे विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे कारण की ते विसर्जित होत नाही आणि म्हणून ते स्थायी सभागृह आहे असं म्हणायला सुद्धा वाव आहे म्हणून हेही विधान बीही विधान बरोबर आहे परिषदेच्या सभासदांचा कार्यकाल सहा वर्ष इतका आहे हेही या ठिकाणी आपल्याला म्हणणं बरोबर आहे जसं राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष असतो तसंच या ठिकाणी परिषदेच्या सभासदांचा कार्यकाल सुद्धा सहा वर्षाचा आहे हेही इथं स्पष्ट करता येईल आणि म्हणून कोणती विधानी बरोबर आहेत तर या ठिकाणी ए बी सी तिन्ही विधानी बरोबर आहेत पण आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या की घटनेमध्ये कुठंही असं नमूद नाहीये की विधानपरिषद सभासदांचा कार्यकाल हा सहा वर्ष इतका आहे घटनेमध्ये कुठेही नमूद नाही आहे घटनेमध्ये जो काही उल्लेख केला गेलेला आहे तो कोणत्या अर्थाने आहे की विधान परिषदेच्या सदस्यांचा जो काही कार्यकाल आहे तो सहा वर्ष इतका आहे असं स्पष्टपणाने उल्लेख नाही आहे तर त्याऐवजी जो उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो घटनेमध्ये तो काय की दर दोन वर्षांनी वंतड सभासद जे विधानपरिषदेचे आहेत ते निवृत्त होतील असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आणि नंतर मग तेवढेच नव्याने निवडून जे काय आहे ते दिले जातात त्या अर्थाने तो उल्लेख आहे मात्र सहा वर्ष इतका कार्यकाल आहे असा कुठेही उल्लेख घटनेमध्ये आपल्याला राज्यसभेच्याही दृष्टीने पाहायला मिळत नाही आणि विधानपरिषदेच्या दृष्टीने सुद्धा पाहायला मिळत नाही मग आपल्याकडे हा प्रश्न म्हणतो की नेमकं कोणत्या का कायद्याने संसदेने या राज्यसभा सा सदस्यांचा असो किंवा विधानपरिषद सदस्यांचा सा असो तो कार्यकाल सहा वर्ष इतका आहे हे स्पष्ट केलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला विचार घ्यावा लागेल एकोणीशे एक्कावन्नचा लोकप्रति कायदा की ज्या कायद्याच्या माध्यमातून हा जो काही राज्यसभा सदस्यांचा किंवा विधानपरिषद सदस्यांचा जो काही कार्यकाल आहे तो सहा वर्ष इतका आहे हे स्पष्ट केलेलं आहे किंवा मेन्शन केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी या अर्थाने भले हे तिन्ही विधाने बरोबर आहेत असं आपण म्हणत असलो तरी याबाबतचा उल्लेख घटनेमध्ये स्पष्टपणाने पाहायला मिळत नाही तर इथं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक चार ए आणि बी एबीसी मातापा कलम एशे एकाहत्तर एक नुसार विधानपरिषद परिषद तर कमीत कमी चाळीस जास्ती संबंधित राज्याच्या विधानसभेच्या एकूण संख्येच्या अंतर इतके सभासद असावे लागतात त्यानंतर एकशे बहात्तर दोन नुसार जी तरतूद आहे ती काय की विधान परिषद विसर्जित होणार नाही का विसर्जित होणार नाही कारण की विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे म्हणून पण संस्थेने कायद्याद्वारे पण संसदेने कायद्याद्वारे कोणत्या कायद्याद्वारे तर ऑब्बियसली मी जो उल्लेखित केलेलं की संसदेने एकोणीशे एकाहत्तरच्या लोकपयुक्त कायद्यानुसार सभासदांचा कार्यकाल सहा वर्षे निश्चित केला आहे मग तो राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल सुद्धा सहा वर्ष निश्चित केलेला आहे आणि परिषद सदस्यांचा सुद्धा कार्यकाल सहा वर्ष निश्चित केलेला आहे तर एकशे बहात्तर दोन नुसार जी तरतूद घटनेमध्ये काय आहे ती काय आहे की विधान विधानपरिषद विसर्जित होणार नाही ना पण संसदेने कायद्याद्वारे निवृत्ती संबंधात संसदेने म्हटलेले पा म्हणजे संसदेने हा जो काय कार्यकाळाचा विचार आहे तो राज्यसभेच्या रचने सुद्धा केलेला आहे आणि विधान परिषदेच्या रचने सुद्धा केलेला आहे आणि म्हणून संसदेने कायदेद्वारे निवृत्ती संबंधात केलेल्या तरतुदीनुसार निवृत्ती संबंधात केलेल्या तरतुदीनुसार विधान परिषदेच्या एकूण सदस्य संख्येपैकी दर दोन वर्षांनी वंतर सभासद हे निवृत्त होतात आणि मग त्या जागी तेवढेच जे काही वंतर सभासद आहेत ते नव्याने निवडून येत असतात हे एकशे बहात्तर दोन नुसार असणारी आपल्याला सांगता येईल या कायद्याच्या आधारावर आणि आणखीन एक तर आपण पाहणार आहोत का तर याच्यावर सुद्धा अवघ्या मागे प्रश्न विचारलेला होता की भले आपल्याकडे विधान परिषदेचे जे काही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष की जे या ठिकाणी निवडून येत असतात तर हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विधान परिषदेचे सदस्य सुद्धा असतात सदस्य सुद्धा असतात आणि त्यामुळे त्यांचा सदस्य पदाचा जो काही कार्यकाल आहे तो संपल्यानंतर ऑब्विसली त्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचाही आपला जो काही पद आहे ते रिक्त करावं लागतं आणि मग ही जी काही तरतूद आहे ती कलम एकशे त्र्याऐंशी ए नुसार स्पष्ट केली गेलेली आहे की विधानपरिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांना सहा वर्षांचा जो काही आपला कार्यकाल आहे तो संपल्याने सदस्यत्व संपुष्टात त्यांचं येतं आणि ते सदस्यत्व संपुष्टात आलं तर त्यांना आपले पद रिक्त करावे लागते एकशे त्र्याऐंशी ए नुसार तर याच्यावर आयोगाने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर राज्यांच्या राज्यपालांच्या विशिष्ट स्वैकादीन अधिकारासंदर्भात खालील विधान विचारात घ्या महाराष्ट्राच्या राज्यपालां स्वतःला विदर्भ मराठवाड्यांसाठी स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करता येते अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांना राज्यात कायदा व सुविस्थेची हवी देण्यासंबंधी विशेष जबाबदारी सोपवलेली आहे आता पहा की एकंदरीत जर आपण विचार केला तर राज्यांच्या राज्यपालांच्या विशिष्ट स्वकाधीन अधिकारासंदर्भात आता खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर इथं या ठिकाणी कलम तीनशे एकाहत्तरचा जो काही संदर्भ आहे तो सांगता येतो या विधानाच्या दृष्टीने कलम तीनशे एकाहत्तरचा आणि इथं आपण जो संदर्भ सांगितला तर तो येतो कलम तीनशे एकाहत्तर एच च्या दृष्टिकोनातून असणारा संदर्भ या दुसऱ्या विधानाच्या दृष्टीने जर विचार केला आणि इथं विशेषाधिकार या अर्थाने संदर्भ आपल्याला लक्षात घ्यायचा आता आयोगाने अधिकारा अधिकारासंदर्भाचा उल्लेख केलेला आहे पण कलम तीनशे एकाहत्तरचा जर आपण विचार केला तर विशेषाधिकार असा शब्द वापरला गेलेला आहे आणि कलम एकशे त्रेसष्ट जर आपण विचार केला तर, तर या ठिकाणी कलम एकशे त्रेसष्टमध्ये मध्ये सोयकाधीन अधिकाराचा संबंध जो काय तो आपल्याला स्पष्ट करता येतो आणि त्यामुळे या ठिकाणी शब्द जरी सोयोकाधीन अधिकाराच्या दृष्टीने वापरला गेला असला तरी संदर्भ आपल्याला त्याचा विशेष अधिकार या दृष्टीने विचार घ्यायचा आहे हेही इथं लक्षात घेण्याची गरज आहे माझं पाकी ही जी काही तरतूद आहे महाराष्ट्राच्या राज्यपाला स्वतःला विदर्भ मराठवाड्या स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करता येते तीनशे घटनेतल्या कलम तीनशे एकाहत्तर नुसार एक प्रकारे ही तरतूद जी का है आहे ती बरोबर आहे महाराष्ट्रच नव्हे तर गुजरातच्याही राज्यपालांना याबाबतची जी काही विशेषाधिकार आहेत ते स्पष्ट केले गेलेले आहेत कलम तीनशे एकाहत्तरनुसार त्यामुळे ए विधान बरोबर आहे आणि राहिला प्रश्न बी विधानाचा की अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालाला राज्यात कायदो सुविस्थिती छाबी देण्यासंबंधी विशेष जबाबदारी सोपवलेली आहे तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे कलम तीनशे एकाहत्तर एच नुसार आपल्याला काय विचारले की वरीलपैकी कोणते विधान किंवा विधानी बरोबर आहे किंवा आहेत म्हणजे बरोबर विधानीच आपल्याला शोधायचे तर फक्त ए फक्त बी ए आणि बी यापैकी नाही तर ऑब्व्हियसली या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन ए आणि बी माझा पाशे तीनशे नुसार महाराष्ट्र व गुजरातच्या राज्यपालांवर सोपवलेली विशेष जबाबदारी किंवा विशेषाधिकार वैधानिक स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंबंधीची त्यामुळे हे बरोबर आहे आणि इतर घटक राज्यांच्या विशेष तत्वेची कलमं जी काय आहेत राज्यपालांच्या विशेष अधिकार रचने ती सुद्धा आपण लक्षात ठेवली पाहिजेत याच्यावर सुद्धा या ठिकाणी आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेत मग गट क मध्ये विचारलेत गट ब मध्ये विचारलेत राज्यसभेला विचारलेत त्यामुळे कलम तीनशे एकाहत्तरच्या प्रश्नातून राज्यपालांच्या विशेष अधिकाराच्या बाबतीतचा आपण भरपूर विचार करणं गरजेचं आहे कारण की नागालँड असो अरुणाचल प्रदेश असो किंवा कधी कधी गोवा असो किंवा कधी कधी या ठिकाणी अठ्ठ्याण्णव घटनाच्या अनुषंगाने कर्नाटक विषय असो आयोगाने बऱ्याच वेळा या तीनशे एकाहत्तरच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यावर भर दिलेला आहे त्यामुळे ही जी काही संबंध यादी आहे की तीनशे एकाहत्तर एनुसार नुसार नागालँड तीनशे एकाहत्तर बीनुसार नुसार आसाम तीनशे एकाहत्तर सी नुसार मणिपूर तीनशे एकाहत्तर डीनुसार आंध्र प्रदेश तीनशे एकाहत्तर ई नुसार आंध्र प्रदेशच्या केंद्रीत स्थापना तीनशे एकाहत्तर एफ नुसार सिक्कीमच्या बाबतची विशेष तरतूद जी नु, जी नुसार या ठिकाणी मिझोरामच्या बाबतीतची एच चे एच नुसार अरुणाचल प्रदेशच्या दृष्टातून आणि आय नुसार गोव्याच्या बाबतीत आणि त्याचबरोबर अठ्ठ्याण्णव घटनावस्थीच्या बाबतीत त्या ठिकाणी तीनशे तीन एकाहत्तर जे च्या पातळीवर कर्नाटकच्याही राज्यपालांना याच पद्धतीने स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंबंधीची विशेष जबाबदारी किंवा विशेष अधिकार जे काय ती बहाल केली गेले आहेत तर अशी जी काही ही संबंध यादी जी आहे तीनशे एकाहत्तर ए पासून तीनशे एकाहत्तर जे पर्यंतची आणि त्याचबरोबर कलम तीनशे एकाहत्तरच्या अशी ती संबंध यादी आपण आणि त्यातल्या संबंध ज्या काही तरतुदी आहेत ते आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवणं गरजेचं आहे एखाद्या व्यक्तीला शरीराने हजर करा असा आदेश न्यायालयाला घटनात्मक उपायांच्या अधिकारातील कशाद्वारे करता येतो एखाद्या व्यक्तीला शरीराने हजर करा परमादेश बंदी प्रत्यक्षीकरण उत्प्रेक्षण यापैकी नाही तर ऑबियसली या ठिकाणी उत्तर आपण सांगता येईल पर्याय क्रमांक दोन बंदी प्रत्यक्षीकरण की ज्याला या ठिकाणी देहोपस्थिती देहोपस्थिती असंही या ठिकाणी संबोधलं जातं आता देहोपस्थितीचाच अर्थ काय होतो तर एक प्रकारे या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला शरीराने हजर करा कुठं न्यायालयासमोर जर का त्याला एका बेकायदेशीरपणे अटक किंवा स्थानबद्ध केला असेल तर आणि मग कलम बत्तीसच्या किंवा कलम दोनशे सव्वीसच्या रुष्णातून या ठिकाणी एक प्रकारे न्यायालयात त्यांना हजर करणं हे अपेक्षित आहे आणि त्यावेळेस ते हजर करत असताना शरीराने हजर करा असा आदेश न्यायालयाला देता येऊ शकतो घटना तुपांच्या अधिकारातील या बंदी प्रतिष्ठानाच्या आधारावर किंवा देहोपस्थितीच्या आधारावर आणि म्हणून तोच उल्लेख मी तर पुढे केलेला की कलम दोनशे बत्तीस सॉरी कलम बत्तीस आणि कलम दोनशे सव्वीस नुसार एखाद्या व्यक्तीस बेकायदेशीरपणे अटक व स्थानबद्ध केल्यास त्या व्यक्तीची सुटका करण्याच्या दृष्टीने न्यायालयात बंदी प्रत्यक्षीकरण या रिट्स याचिकेद्वारे दाद मागता येते आणि अशा वेळी त्या व्यक्तीला न्यायालयात हजर राहावे लागते किंवा हजर करावे लागते आणि थोडक्यात काय तर देहोपस्थिती म्हणजेच एखाद्या दे व्यक्तीच्या शरीराने हजर करा असा त्याचा अर्थ होऊ शकतो शब्दशः जर आपण पाहिला तर त्यानंतर कार्यकारी मंडळ आणि न्यायालय यांच्यातील विभाजन पुढील पैकी कशामुळे झाले आहे काय विचारले पाहिजेत की कार्यकारी मंडळ आणि न्यायालय यांच्यातील विभाजन किंमना फारकत म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही फारकत पुढील पाकी कशामुळे झाली आहे भारतीय संविधानाची सातवी यादी न्यायिक निर्णय उद्देशिका मार्गदर्शक तत्वे आता पाल की इथं या ठिकाणी या दोन पर्यायांचा तेवढा संदर्भ आपल्याला घेण्याची काही गरज नाही पण या दोन पर्यायांच्या पातळीवर या ठिकाणी मुलांमध्ये गोंधळ होऊ शकतो की कार्यकारी मंडळ आणि न्यायालय यांच्यातील फारकत किंवा विभाजन पुढील पाहिजे कशामुळे झालेले आहे भारतीय संविधानाचा सातवी अधिकार की तिथं एक प्रकारे संघसूची राज्यसूची जी काही समर्थ सूची यांच्या अधार केंद्र आणि यांच्यातल्या अधिकारांचं विभाजन केलेलं आहे पण इथं आपल्याला केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांच्या विभाग विभाजनाच्या दृष्टीने विचार केलेला नाही विचारलेलं नाही इथं काय विचारलेलं आहे कार्यकारी मंडळ आणि न्यायालयांच्यातल्या विभाजन कशामुळे झालेलं आहे हे विचारलेलं आहे तर त्यामुळे याही पर्यायाचा विचार करण्याची गरज नाही याचाही करायची गरज नाही याचाही करायची गरज नाही आपलं उत्तर सांगते मालदर्शी तत्वे कारण की मागदर्शी तत्वामध्ये कलम पन्नासनुसार जी काही तरतूद नमूद केली गेलेली आहे त्या तरतुदीमध्ये या विभाजनाच्या रुष्णातून जी काही स्पष्टीकरण आहे ते दिलं गेलेलं आहे कलम पन्नासनुसार की न्यायालय आणि एक प्रकारे कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये जी काही फारकत आहे ती करण्याच्या दृष्टीने राज्याने प्रयत्न करावेत यामुळे कलम पन्नासच्या तरतुदीचा विचार करता मादेशी तत्वे ही या प्रश्न उत्तर आपलं स्पष्ट करता येईल मग आता पहा की नेमकी तरतूद कशी आहे तर कलम पन्नासनुसार न्यायिक यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवणे न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवणे आता या दृष्टीने मागे एसटीएच्या एका एक्झाममध्ये प्रश्नाचा विचारला गेला होता की प्रथक करणीयतेचा सिद्धांत मग पथक करणीयतेचा सिद्धांत जेव्हा आपण विचार घेतो तेव्हा पृथक करणियतेचा सिद्धांत म्हणजे नेमकं काय तर सेव्हरॅबिलिटी असा शब्द आयोगाने त्या पृथक करण्यासाठी इंग्लिशमध्ये वापरला होता मग ही सेव्हरॅबिलिटी म्हणजे काय तर अलग करणे कुणाला कोणापासून अलग करणे तर न्याय यंत्रणेला कार्यकारी यंत्रणेपासून अलग करणे किंवा अलग ठेवणे हे कलम पन्नासच्या दृष्टातून स्पष्ट केलं गेलेलं आहे आणि त्या दृष्टीने राज्याने प्रयत्न करावेत अशी तरतूद कलम पन्नासमध्ये स्पष्ट केलेली आहे तर कलम पन्नासनुसार नुसार जो उल्लेख आहे तो काय की राज्याच्या लोकसेवांमध्ये राज्याच्या लोकसेवामध्ये न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना लोकसेवांमध्ये न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करेल आता कधी काळी आपल्याकडे जेव्हा सतराशे बहात्तर साली जे जिल्हाधिकारी पद जी निर्माण करण्यात आलं होतं त्या पदाला नंतर न्यायिक पातळीवर सुद्धा विचार घेतलं होतं न्यायिक स्वरूपाचं काम सुद्धा या जिल्हाधिकारी पदाकडे सोपवलं गेलं होतं आणि त्याला तत्कालीन कालखंडात जिल्हा न्यायदंडाधिकारी या नावाने सुद्धा ओळखलं जाऊ लागलं होतं पण जर आपण स्वतंत्रोत्तर कालखंडात जर पाहिलं तर जिल्हा न्याय दंडाधिकारी हे पद आहे आणि जिल्हा दंडाधिक दंडाधिकारी या रात्याने या ठिकाणी हे जिल्हाधिकाऱ्याचं सुंदर असं पद आहे म्हणजे न्यायिक यंत्रणा आणि कार्यकारी यंत्रणा यामध्ये फारकत करण्यासाठी जे तरतूद कलम पन्नासमध्ये केलेली आहे ती अंमलात आणण्याचा प्रयत्न आपल्याकडे झालेला आहे आणि त्या पद्धतीने आपल्याकडे अलगीकरण जी काय आहे किंवा सेव्हरेब्रिलिटी जी काय आहे ती केली गेलेली आहे आणि त्या अनुषंगानेच हा शब्द इथं वापरला आहे की राज्यांच्या लोकसेवामध्ये लोकसेवामध्ये म्हणजे कोण तर लोकसेवामध्ये हेच व्यक्ती येतात जिल्हाधिकारी असो किंवा इतर अनेक प्रकारचे अधिकारी असो की ज्यांना न्याय यंत्रणेपासून अलग केलेला आहे वेगळं केलं गेलेलं आहे आणि म्हणून न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग करण्याकरिता राज्याने उपाययोजना करावी हा जो उल्लेख आहे तो कलम पाण्याच्या स्वतंत्र न्यायच्या आपण स्पष्ट करता येतो कारण की यातून नेमकं काय अपेक्षित आहे तर न्यायिक व्यवस्था ही स्वतंत्र राहावी या हा पाठ त्या ठिकागचा उद्देश आहे कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेचा किंवा कार्यकारी यंत्रणेचा न्यायिक व्यवस्थेवर दबाव किंवा प्रभाव असू नये आणि पूर्णपणाने न्यायिक व्यवस्था स्वतंत्र कार्य करावी या अर्थाने हा जो उल्लेख आहे किंवा ही तरतूद जी काय ते आपल्याला स्पष्ट करता येईल कलम पन्नासच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वामध्ये तर मित्रांनो या पद्धतीने आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये या संबंध संभाव्य प्रश्नाच्या प्रश्नातून जी काही चर्चा आहे ती घडून आलेली आहे अशाच प्रकारच्या काही आणखी संभाव्य प्रश्नांसंबंधीची चर्चा आगामी वेगवेगळ्या सिरीजमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि एक प्रकारे गट पूर्वच्या पूर्वच्या ही ताई ही जी काही चर्चा आहे ती चालू सा, राहणार आहे धन्यवाद